चांदवड तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक नियुक्तीसाठी आघाडीत उत्साह, तर विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये मात्र नाराजी. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील ऑगस्ट 2020 मुदत संपणाऱ्या 54 ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्ती नियुक्त करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान केले आहेत. सदर योग्य व्यक्तीची नियुक्ती जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सल्ल्याने करण्यात येणार आहे. चांदवड तालुक्यातील मुदत संपणाऱ्या 54 ग्रामपंचायतींमध्ये आसरखेडे, अहिरखेडे, बहादुरी, बोपाणे, भडाणे, भयाळे, भोयेगाव, दह्याणे, दिग्वद, धोंडाबे, धोंडगव्हाण, डोंगरगाव, गंगावे, मोहरण, हरणूल, हट्टी, हिरापूर, हिवरखेडे, काळखोडे, कानमंडाळे, कातरवाडी, कळमदरे, जोपूळ, कानडगाव, खडकजांब, नन्नावे, नांदुरटेक, निमगव्हाण, पन्हाळे, पारेगाव, परसूल, पाथरशेंबे, पिंपळद, पिंपळणारे, राहुड, राजदेरवाडी, रायपूर, सोग्रस, सुतारखेडे, शिरसाणे, शिंदे, शिरूर, शिवरे, तिसगाव, उर्दुळ, उसळवाड, वडनेर भैरव, वडबारे, वडगाव पंगू, वागदर्डी, वाहेगावसाळ, वाकी बुद्रुक, वाकी खुर्द, मंगळूरूळ या ग्रामपंचायतीचा कालावधी संपत असल्याने येथे प्रशासक नियुक्त केला जाईल. तालुक्यात महाविकास आघाडीने राजकीय हालचाली गतिमान केल्या आहेत. संबंधित गावातील इच्छुकांनी आतापासूनच आपापल्या नेत्यांना नियुक्तीसाठी साकडे घातले आहे. तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. गावात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यापैकी कोणत्या पक्षाचे प्राबल्य आहे त्याचा विचार करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये चैतन्याचे वातावरण असले तरी चांदवड तालुक्यातील विद्यमान बहुतेक सरपंचांनी या निर्णयास विरोध केला आहे. विद्यमान पदाधिकारी यांच्यातूनच प्रशासक नेमावा अशी मागणी त्यांनी केली आहे. मी पुंडली कुंदार, राणा रायपूर तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक, एक सामाजिक कार्यकर्ता असून माझी पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे व माझी सरपंच पण बसवली आहे. तरी शासनाने जो प्रशासकीय नियुक्तीचा जो निर्णय घेतला आहे हा चुकीचा असून विद्यमान बॉडीला हे त्या बॉडीला 6 महिने मुदतवाढ देण्यात यावी. विद्यमान बॉडीने गावात कोरोना काळात चांगल्या प्रकारचे कामं केलेले आहेत. तरी नवीन प्रशासकीय नियुक्तीला जो तुम्ही निवडणार आहेत त्या व्यक्तीला जास्त वेळ भेटणार नसून त्यांना कामाचा अनुभव नसणार आहे, त्यामुळे गावाच्या विकासाला खेळ बसणार आहे. तरी शासनाला प्रशासकाला विनंती करतो की हाय त्या बॉडीला चान्स द्यावा, नसेल तर त्या प्रशासकीय आणि ग्रामपंचायत बॉडीतून मंडळात 6 महिने मुदत देण्यात यावी. जनमत मराठी वाहिनीसाठी विक्रम देवरे, चांदवड.